जंगलात फिरणारा वाघ, मुक्त संचार करणारे वन्यजीव, फुलपाखरे व निसर्गाचे सौंदर्य पाहण्याची संधी वनविभागाने बेळगाववासियांना उपलब्ध करून दिली आहे. वन्यजीव सप्ताहानिमित्त या वन्यजीव छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. 3 दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी मुख्य वन संरक्षण अधिकारी करुणाकरन यांच्या हस्ते करण्यात आले. राज्य वन विभागाच्या वतीने वन्यजीव सप्ताहानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यातीलच एक उपक्रम म्हणून बेळगावमधील वन्यजीव प्रेमी छायाचित्रकार व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी टिपलेल्या या छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. यामध्ये 50 हून अधिक चित्रांचा समावेश आहे. बेळगावच्या भीमगड, पश्चिम घाटाबरोबरच हिमालय व उत्तर भारतातील वन्यजीवांची छायाचित्रे येथे मांडण्यात आली आहेत. या प्रदर्शनात हौशी कलाकार सचिन पाटील, लिंगराज जगजंपी, विद्याधर शेळके व ब्रदर्स, प्रदीप वासुनकर, मंदार लढत, अमृत चरंथी मठ, वनकर्मचारी आनंद हांदी, महावीर आलगुर, महेश धुळखेडकर यांच्यासह इतर छायाचित्रकारांच्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. हे प्रदर्शन सोमवार दिनांक 8 ऑक्टोबरपर्यंत वन विभागाच्या मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील कार्यालयात 10 ते 5 या वेळेत सर्वांसाठी खुले असणार आहे. यावेळी मनपा आयुक्त शशिधर कुरेर, उप वन संरक्षण अधिकारी MA अमरनाथ, बसवराज वाळत, मंगरेश प्रभाकर, PK संभोजी, विनायक गरीर, श्रीनाथ कडोलकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. आपल्या बालकांच्या भविष्यासाठी लाभदायी बाल भविष्य योजना. 99 महिन्यात मिळवा 1 लाखाचे 2,50,000. कमीत कमी गुंतवणूक रुपये 10,000, जास्तीत जास्त गुंतवणूक रुपये 2 लाख, गुंतवणूक फक्त रुपये 10,000 पटीत. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, www.lokmanyasociety.org. टोल फ्री नंबर 1800-212-4050. फोन नंबर 08312407078. सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.